डहाणू मधून ब्रेकिंग न्यूज आली आहे डहाणूच्या गोरक्षकांनी तस्करांचा बैल चोरीचा डाव उधळल्याची घटना समोर आली आहे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गो तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांच्या आणि रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन कतलीसाठी तस्करी करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे गोतस्करांच्या तावडीतून मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी काही प्राणीप्रेमी गोरक्षक तरुण अक्षरशः जीवावर उदार होऊन लढत आहेत डहाणू येथून रात्रीच्या अंधारात गुरे चोरण्याचा गोतस्करांचा डाव तरुणांनी उधळून लावला आहे या घटनेत गाडीतून रस्त्यावर फेकलेल्या एका बैलाचा देखील मृत्यू झाला असून एकूण तीन गोतस्कर अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून गेले खरं म्हणजे गोतस्करांनी गुरांना वाचवण्यासाठी आलेल्या गोरक्षकांवर जीव घेण्या हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला या प्रकरणी डहाणू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना आहे मे रोजी रात्रीच्या अंधारात डहाणू जवळील अनोळखी पिकअप कैनाड गावाकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावर डहाणू परिसरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल या संघटनेच्या गोरक्षकांनी डहाणू कासा रस्त्यावरील कैनाड नाका व आशागड या ठिकाणी पाळत ठेवली होती सकाळी चार वाजेच्या सुमारास बैल भरलेली जीप चारोटी नाक्याकडे भरधाव वेगाने जात असल्याचे लक्षात आल्यावर गोरक्षक तरुणांनी या जीपला थांबवण्याचा प्रयत्न केला असता मणिपूर गावाजवळ जीपमधील गोतस्करांनी उलट गोरक्षकांवरच तलवार आणि दगडांनी हल्ला करण्याचा के प्रयत्न केला तसेच जीपमधील एक बैल रस्त्यावर फेकून देऊन पाठलाग करणाऱ्या गाड्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केला यामध्ये रस्त्यावर फेकून दिलेल्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन ते चार गोरक्षक जखमी झाले आहेत मणिपूर गावातील शंभर ते दीडशे गावकरी जमा झाल्यावर गोतस्कर गाडी सोडून सकाळच्या अंधारात जंगलात पळून गेले यानंतर गोरक्षकांनी कतलीसाठी जीपमध्ये अमानुषपणे बांधून ठेवलेल्या दोन बैलांची सुटका केली या गोतस्करी प्रकरणी भिवंडी येथील मुल्ला अबू वाहिद कमरुजमान आणि इतर दोन अनोळखी इस्मांवर डहाणू पोलीस स्टेशन येते भाधवीचं कलम अठराशे साठनुसार तीनशे ब्याऐंशी चारशे एकोणतीस चारशे सत्तावीस तीनशे छत्तीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस चार आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे साठ कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर